साखरखेरडा येथील शासकीय जमीन गहाण ठेवून कर्ज घेतल्याबाबतचे माननीय SDM साहेब सिंदगड राजा यांचे पत्र कुलशनला प्राप्त झालेले आहे, तर त्याबाबत अधिक चौकशी करून पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. साखरखेरडाचं जे रवींद्र पाटील यांचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये काही जमीन आता हे नंतर उघडकीस आलं. ज्यावेळेस आम्हाला कागदपत्र सादर करण्यात आली त्याच्यामध्ये 7/12 लिहिलेलं होतं, 7/12 सगळी नोंद होती. सोबतच आम्ही सर्च रिपोर्ट काढला वकिलांकडून, तोही क्लिअर आला आणि त्याच्यानंतर आम्ही त्याचं रजिस्टर मॉर्गेज केलं, म्हणजे जे गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट आहे तर ते सुद्धा गव्हर्नमेंटने रजिस्टर मॉर्गेज करून घेतलं. आणि त्याच्यानंतर आत्ता हे नंतर लक्षात आलं की ही ई क्लासची जमीन होती आणि त्याच्यातही 4 एकरची जमीन आपल्याकडे अजूनही आहे, ती क्लिअर आहे. त्याच्यामुळे आपल्या सिक्युरिटी वाईज कर्जाला काही खूप धोका नाही आहे. आणि ही जी सरकारी जमीन आहे याचा हा वाद आत्ता उद्भवलेला आहे, तर आता आम्ही सविस्तर चौकशी करतोय आमची टीम. आणि ही चौकशी झाल्यानंतर आम्ही जे काही संबंधित दोषी असतील त्यांच्यावर निश्चित पोलीस कारवाई करू. कर्जदारांनी आतापर्यंत काही कर्जात परतफेड केलेली आहे का? नाही, कर्जदारांनी पैसे भरलेले नाही आहे. रवींद्र पाटील यांचं कर्ज प्रकरण NPA मध्ये आहे, आम्ही कोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध कर्ज वसुलीसाठी लढतो आहे आणि कोर्टाची कारवाई चालू आहे आणि जप्ती आणि याच्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. सरकारी जागा गहाण ठेवल्या प्रकरणी आपली फसवणूक झाली बँकेची, आपण काही फौजदारी कारवाई करणार आहे? आम्ही आमची इंटरनल चौकशी करू. ज्या अर्थी दंडाधिकाऱ्यांनी चौकशी केलेली आहे ती बहुतांश अंशी बरोबर असेल, पण आमचं एक इंटरनल स्ट्रक्चर असते, त्यानुसार आम्ही चौकशी करू आणि 4-5 दिवसात त्याचा अहवाल येऊन जाईल आणि त्यानंतर आम्ही त्याच्या फौजदारी दाखल करू. सुधार व्यक्तीवर जप्ती आता काय करणार? त्यातली 4 एकर जमीन जी क्लिअर आहे तो आपल्याकडे मॉर्गेज आणि त्याचं व्हॅल्युएशनही भरपूर आहे, जे आपल्या कर्जासाठी पूरक आहे. जी 4 एकर जमीन आहे 20 लाख रुपये आपण दिले होते आणि आज त्याचं व्हॅल्युएशन जवळपास 50-60 लाख रुपये आहे. 4 एकर जी जमीन आहे ती शासकीय आहे की त्यांची स्वतःची? नाही, एक त्याच्यातला तुकडा आपल्याकडे जो आहे तो क्लिअर आहे.